संत्रा पिकाला भाव मिळत नसल्याने संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे। यावर वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली असून यावरून आपण शासनाला धारेवर धरणार असल्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे। संत्रा उत्पादनात विदर्भ पुढे आहे। वरुड मोर्शी तालुक्याला कॅलिफोर्निया तसेच नागपूरला ऑरेंज सिटी संबोधले जाते। मात्र विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर सध्या विविध संकट आहे। यासोबतच संत्र्यांना भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झालाय। तसेच भाजपाच्या काळात संत्रा उत्पादनावर मंथन झाले, मात्र या उपक्रमाने काहीही साध्य झाले नसल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केलाय। 2018-19 या वर्षात संत्र्याला मागणी अधिक होती। या काळात 1000 ते 3500 रुपये क्विंटल ने संत्रा व्यवहार झाला, मात्र शेतकऱ्यांच्या संत्रा उत्पादनाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना संत्रा रस्त्यावर फेकण्याची वेळ आली होती। अमरावती जिल्ह्यात एकही संत्रा प्रकल्प नाही, परिणामी शेतकऱ्यांना सातत्याने संघर्ष करावा लागला आहे। यासाठी आता वंचित बहुजन आघाडीने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी लढा उभारणार असल्याचं पत्रकार परिषदेत प्रतिपादन केलं। विदर्भातील संत्रा उत्पादकांच्या जे प्रश्न आहेत, अतिशय भीषण प्रश्न आहेत। इथल्या संत्रा उत्पादकांच्या प्रश्नावर आणि त्यांच्या जीवनमरणाच्या प्रश्नांवर इथल्या प्रस्थापित काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना, भाजपा या सर्व राजकीय पक्षांनी टाळूबाजू लोणी खातात त्या प्रकारे यांचा फक्त वापर केला। इथे प्रचंड मोठ्या प्रमाणावर इम्पोर्ट ड्युटी लावतोय, त्यामुळे इथला संत्रा उत्पादक प्रचंड अडचणीत आलेला आहे। या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यासाठी 14 नोव्हेंबरला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने इथल्या संत्रा उत्पादकांसाठी भव्य अशी संत्रा परिषद आयोजित करण्यात येत आहे।